आजीबाईचा बटवा हे एक संजीवनी औषध आहे मिठाचं, मीठ आणि पाणी. जर आपण 100%, 80%, 50%, 20% ज्या टायमाला मनुष्य भाजतो पाण्याने किंवा तेलाने, तेल उडवून पाणी उडवून किंवा आणि काय येऊन स्वतःहून पण मनुष्य थोडा टेन्शनने जाळून घेतो. अशा माणसाला आपण 100% कसं वाचवायचं हेच आपण बघणार. तर अशा पद्धतीत त्याला वाचवायचं की जर तो मनुष्य पाण्याने भाजला असेल, तेलाने भाजला असेल किंवा आणि कशाने भाजला असेल किंवा तो स्वतः जाळून सुद्धा घेतो, दगवण्याचा प्रयत्न करतो, तर अशा माणसाला आपण कसं वाचवायचं. तर जर 100% जर तो भाजलेला असेल तर त्याला पूर्ण एक कॉटन फडका घ्यायचा आणि बाटलीमध्ये चांगलं 1/4 पाऊण किलो मीठ टाकायचं आणि त्या ह्याच्यात भिजवून त्याला पूर्ण लपेटायचं त्या माणसाला. एक फक्त पाऊण तासाच्या वरती त्याला हे द्यायचं नाही करायला, पाऊण तास त्याला फक्त एक कवर करायचं. मग ते कुठलीही बाजू असू देत भाजलेली, छोटी जरी पाणी भाजलेली असू देत, मोठी चीज भाजलेली असू देत किंवा कुठलीही बाजू भाजलेली असू देत, ते त्या पद्धतीत त्याला कवर करायचं आणि त्याच्यावरती पाऊण तास त्याच्यावरती पाणी दुसऱ्या फडक्याने त्याच्या अंगावरती सोडत बसायचं पाऊण तास. मग ते सोडल्याच्या नंतर त्याला गारवा मिळणार, त्याला असं रिलॅक्स वाटेल की मला काहीच झालेलं नाही असं त्या माणसाला वाटेल. फक्त पाऊण तास करायचं हा विलास, फक्त पाऊण तास केल्याच्या नंतर ते सोडून द्यायचं आणि नंतर मग त्याला फॅनवरती बसून ठेवायचं, आणि फॅनवरती त्याला बसून ठेवल्याच्या नंतर तो 1-2 तासामध्ये चांगला रिलॅक्स होणार, समजलं की नाही. आणि त्याच्यानंतर हे औषध करायचं काही जरूरत नाही परत. तर बाकीची आपण औषधं बर्नर सारखा 1/2 तासाने किंवा 2 तासाने 3 तासाने लावत असतो, तसं हा प्रकार मिठाचा नाही आहे. ही संजीवनी आहे, ह्याचा सारखा लावायची काही जरूरत नाही. एकदा लावलं की तो पूर्ण तो त्याच्यातून आपल्याला बाजूला होणार. त्याला रिलॅक्स करायचं, चांगलं पडायला द्यायचं, हवा द्यायची व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याला 8-15 दिवस उन्हामध्ये पाठवायचं नाही, शेगुटीजवळ पाठवायचं नाही, म्हणजे त्याला गरम काय लागलं नाही पाहिजे. अशा पद्धतीत त्या माणसाला तुम्ही ठेवलात की तो 100% त्याच्यातून बाहेर निघाला. आणि लास्टचा उपाय म्हणजे लास्टचा त्याचा हे असं की जी भाजलेली जागा आहे ती बर्नरला, समजा डॉक्टरकडे गेलात, डॉक्टरी केलीत, बर्नर लावलात, तर ती चांबडी व्हाईटच्या व्हाईटच राहते, एका प्रकारची सुरकटी येते त्या चांबडीला, ती परत ओरिजिनल त्याला चांबडी येत नाही. पण हे मिठाच्या संजीवनी मीठ हे जर लावून तुम्ही पाणी लावून मीठ लावून जर हे केलात तर त्याच्यामुळे तुम्हाला परत नवीन चांबडी त्याला येणार, ह्या अशा. हा बघा, हा माझा हात माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरून मी तुम्हाला अनुभव देतोय. की बघा आता हा माझा हात भाजलेला उजवा हात, हा आता मला 8-10 दिवस झालेत. हा 8-10 दिवसामध्ये बघा किती चांबडी आलेली आहे, एकदम आता ओरिजिनल चांबडी त्याला येत चाललेली आहे आणि पूर्ण सुकी झाली चांबडी आणि मला त्याचा काही एक त्रास नाही. तसंच त्या माणसाला पूर्ण 1-2 तासामध्ये त्याला आराम मिळणार, काही दुखणार नाही, काही एक व्यादा होणार नाही, त्याला असं वाटणार की मला काहीच झालेलं नाही. आणि अशा पद्धतीत तो त्याचं हे उपाय केल्याच्या नंतर तो पूर्ण त्याच्यातून बाहेर पडणार, त्याला काहीच वाटणार नाही की मी मला अशी घटना झालेली आहे असं. हे संजीवनी औषध आहे. हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटी वाजवा मला समजला.